नाश्ता सेंटरमध्ये जे उपीट बनवलं जातं तर हे उपीट बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि यामध्ये एक खास अशी गोष्ट घातली जाते याच्यामुळे हे उपीट छान शुभ्र मऊ लुसलुशीत आणि चवीला अप्रतिम लागतं तर इथे बघू शकता तुम्ही अतिशय सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि शुभ्र असं हे उपीट बनून तयार झालेलं आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नाश्ता सेंटरमध्ये उपीट कशा प्रकारे बनवलं जातं ते दाखवणार आहे तर चला मग या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात याच्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा खूप जास्त बारीक नाही आहे खूप मोठा नाही आहे तर मध्यम असा हा मी रवा घेतलेला आहे तर हे उपीट बनवताना या रव्यासाठी पाणी किती या उपीटमध्ये वापरायचं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे तर इथे जर तुम्ही बारीक रवा घेतला तर साडेतीन वाटी पाणी तुम्हाला लागणार आहे इथे मी मध्यम रवा घेतलेला आहे तर चार वाटी पाणी घालणार आहे तुम्ही जर मोठा रवा घेतला तर साडेचार वाटी पाणी तुम्हाला लागणार आहे नेहमी आपण एक वाटी रव्याला तीन वाटी पाणी घेतो पण हा रवा थोडासा सैलसर आणि लुसलुशीत असतो त्याच्यामुळे आपल्याला पाणी थोडंसं जास्त घ्यायचं आहे याचबरोबर इथे मी एक चमचा मोहरी घेतलेली आहे याचबरोबर इथे मी थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा कि चमचा किंवा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे नाश्ता सेंटरमध्ये जे उपीट मिळतं ते थोडंसं गोडसर असतं म्हणून मी इथे दोन चमचे साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड हवं असेल कमी साखर केला तरीही चालेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत इथे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि आपण आता याच्यामध्ये जी महत्वाची किंवा सिक्रेट गोष्ट घालणार आहोत ती म्हणजे हे दही तर इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे तर हीच ती सिक्रेट गोष्ट आहे आणि याच्यामुळेच बाहेरचं उपीट घरच्या उपीटपेक्षा थोडंसं वेगळं आणि खूपच चविष्ट लागतं तर हे दही आपल्याला छान घट्टसर आणि ताजं घ्यायचं आहे तर या उपीटमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या उपीटमध्ये हा रवा जो आहे तो भाजला जात नाही असाच आपल्याला कच्चा रवा वापरायचा आहे तर इथे कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी तेल टाकते साधारण दोन मोठे चमचे मी तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे उडदाची डाळ हलकीशी लाल झाली की याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालूया थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे हलकंसं परतून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये कांदा आणि मिरची दोन्हीही मी घालून घेते तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि कांदा आपल्याला थोडासा तेलावरती भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ आणि अगदी हलकासा लालसर झाला की याच्यामध्ये आपण साखर आणि मीठ घालायचं आहे हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया मध्यम ते बारीक गॅसवरती कांदा आणि इतर गोष्टी छान अशा मी परतून घेतलेल्या आहेत तर हे संपूर्ण छान परतून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे याच वाटीने मी पाणी घालते तर इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चार वाटी पाणी याच्यामध्ये घालून घेते तर इथे मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला जर हे उपीट जास्त सैलसर किंवा जास्त असं बलबलित हवं असेल तर याच्यामध्ये अजून एक अर्धी वाटी तुम्ही पाणी जास्त घातला तरीही चालेल तुमच्या घरी जर वयस्कर मंडळी असतील तर त्यांना हे उपीट खायला खूपच सोपं जाईल तर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला सिक्रेट गोष्ट घालायची आहे ते म्हणजे हे दही तर इथे मी दोन चमचे दही याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चमचाने व्यवस्थित असं हे ढवळून घ्यायचं आहे दह्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या असतील तर या पद्धतीने आपल्याला चमचाने मोडून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही दही थोडंसं घुसळून घातला तरीही चालेल तर इथे तुम्ही पाण्याचा रंग बघू शकताय थोडंसं पांढर झालेला आहे आणि याच सिक्रेट गोष्टीमुळे हे जे उपीट आहे ते पांढरं शुभ्र होतं तर इथे मी गॅस थोडासा मोठा केलेला आहे आणि या पाण्याला छान उकळी आणलेली आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे रवा एका हाताने थोडा थोडा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचा आहे आणि गॅस आपल्याला बारीक किंवा मध्यम ठेवायचा आहे संपूर्ण रवा एकदम नाही ओतायचा आहे या पद्धतीने थोडा थोडा ओतत राहायचा आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचं आहे या रव्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता रवा मी व्यवस्थित एका हाताने घालून छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि या रव्याच्या अजिबात गुठळ्या किंवा गाठी झालेल्या नाही आहेत तर गॅस मी अजूनही मध्यमच ठेवलेला आहे आणि छान असं हे मिक्स करून घेते तर हे पाणी रव्यामध्ये मुरलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर साखर किंवा मिठाचा सा अंदाज नसेल तर या क्षणाला तुम्ही हे मिश्रण थोडंसं टेस्ट करू शकताय आणि जर गरज वाटली तर याच्यामध्ये साखर किंवा मीठ घालू शकता तर इथे बघा मिश्रण खूप छान आपलं तयार झालेलं आहे आणि आता याच्यातील पाणीसुद्धा छान मुरलेलं आहे तर आता आपल्याला गॅस अतिशय बारीक ठेवायचा आहे याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि अगदी दोन मिनिट आपण याला छान वाफवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन मिनिटे हे उपीट छान असं वाफवून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं हे लुसलुशीत उपीट तयार झालेलं आहे तर हे उपीट बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं याला टेक्शर आलेलं आहे आणि पाण्याचं मी जे प्रमाण सांगितलं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि खूप छान असं हे उपीट बनून तयार झालेलं आहे अगदी सुद्धा खाता येईल असं मऊ लुसलुशीत असं हे उपीट तयार झालेलं आहे आणि याचा सुवास अगदी बाहेरच्या उपीटसारखाच येत आहे तर हे उपीट आता आपण सर्व करूयात अगदी नाश्ता सेंटरसारखा लूक यावा याच्यासाठी इथे मी एका डिशमध्ये हे उपीट एका बाऊलच्या सहाय्याने गोल असं काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं हे उपीट तयार झालेलं आहे हे उपीट जेव्हा तुम्ही बनवून खाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल नाश्ता सेंटरमध्ये जे आपण उपीट खातो हेच ते उपीट तर हे उपीट तुम्ही असंच खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतं पण आपण याला नाश्ता सेंटरसारखा लुक देणार आहोत तर याच्यासाठी मी इथे खवलेला नारळ किंवा ओला नारळ खिचलेला घेतला तरीही चालेल तो याच्यावरती थोडासा घालूयात याच्यामुळे हे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही खूपच चविष्ट लागतं तर हे मी घालून घेतलेलं आहे याच्यावरती आणि यामध्ये घालायची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांची आवडती असेलच बारीक शेव तर ही सुद्धा मी थोडीशी घालून घेते तर याच्यामुळे सुद्धा खूप छान दिसतं उपीट आणि लागतंही छान आणि सगळ्यात शेवटी आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता बघू शकता तुम्ही अगदी नाश्ता सेंटरमध्ये आपल्याला उपीट जे मिळतं अगदी तसंच हे उपीट दिसत आहे आणि खायला नक्कीच तसं लागतं तर हे तुम्ही जरूर करून पहा तुमच्या लक्षात येईल की सेम तसंच हे झालेलं आहे तर आता या डिशमध्ये मी एक चमचा ठेवलेला आहे आणि बघू शकता अगदी परफेक्ट हे नाश्ता सेंटरमध्ये मिळतं तसं हे उपीट दिसत आहे पण करून बघा खायलाही अगदी तसंच हे उपीट बनतं तर हे उपीट छान सॉफ्ट आणि अगदी परफेक्ट झालेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट याचं टेक्स्चर आलेलं आहे अगदी सॉफ्ट माऊ लुसलुशीत हे उपीट जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद